नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. एक प्रश्न आहे बघा, पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी वर्गणी दिली. त्यामध्ये कवायत निर्देशक यांनी आपले रुपये 91 घालून एकूण रुपये 2116 रुपये विकास निधीसाठी प्राचार्य यांच्याकडे जमा केले, तर प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांनी किती रुपये वर्गणी दिले आहे, प्रत्येकाने किती वर्गणी दिली आहे. तर आपण मूळ रक्कम किती आहे इथं बघू आपण. तर मूळ रक्कम आहे 2116 रुपये मूळ रक्कम आहे. त्यातून कवायत निर्देशक आहेत, सर जे आहेत शिकवणारे, त्यांनी 91 रुपये दिले आहेत. मग त्यांची वजा रक्कम आपण कमी करून टाकू इथं. म्हणजे 6 मधून 1 गेला उरले किती, 5 उरले. 11 मधून 9 गेले उरले किती, 2 उरले. 0 ला 0, 2 ला 2, हे आता आपले काय झाले इथं, एकूण रुपये झाले आहेत. एकूण रुपये झाले आहेत. एकूण रुपये झाल्यानंतर काय होईल आपल्याकडे, आता बघा दुसरी गोष्ट घटना. जेवढे विद्यार्थी आहेत, किती आहेत, एक्स आहेत, गुणिले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच पैसे दिले. म्हणजे एक्स विद्यार्थी आहेत तर प्रत्येकाने 1 रुपये एवढे दिले आहेत. त्यावेळेस काय झालंय, 2025 रुपये एवढे जमा झाले आहेत. 2025. आता ह्या दोघांचा आपण गुणाकार केला तर काय होईल, एक्सचा वर्ग बरोबर 2025. व्हॉट्सअपवर एका मित्राने हा प्रश्न पाठवलेला आहे, त्या मित्राला प्रश्न समजून सांगण्यासाठी हा प्रश्न करत आहे. तर आपण पुढे बघूया. एक्सचा वर्ग आहे म्हणजे ही संख्या सुद्धा कोणत्या संख्येची एखादी वर्ग आहे. वर्ग जर ओळखायचा असेल, शेवटी 25 आहे म्हणजे ज्या एकक स्थानी शेवटी 5 आहे याचा तो वर्ग आहे. तर तो वर्ग काढायचा असेल तर शेवटी 5 आहे म्हणजे आपण इथं 5 लिहिले. समजा इथं एक्स लिहिलं आपण, है ना, ह्याची फोड करून लिहिता येते. दुसरा प्रश्न आपला असा असतो की बाबा कोणत्या अंकानंतर 20 येते, तर 4 गुणिले 5. ज्यावेळेस आपण 5 असत काय करतो, दिलेल्या अंकाच्या पुढचा अंक घेतो आणि गुणाकार करतो. 4 5 20, तर इथं आपण 5 लिहिलं, 4 लिहिलं, तर एक्स बरोबर 45 हा आपले इथं अंक मिळतो. हे जे आहेत तर एक्स कोण आहेत, विद्यार्थी सुद्धा 45 आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी 45 रुपये जमा केले. त्यावेळेस काय झालं, 2025 रुपये एवढी रक्कम जमा झाली. त्यामध्ये निर्देशकाने काही पैसे ऍड केले, त्यावेळेस पैसे किती झाले, 2116 रुपये झाले. त्यानंतर प्राचार्याकडे जमा करण्यात आलेले. प्रश्न सोपा आहे पण तो शाब्दिक उदाहरण जास्त गोंधळात टाकणार असल्यामुळे थोडासा आपल्याला किंचाळवाणी अवघड वाटतो. त्यामुळे प्रश्न वाचत चला, त्यामुळे तुम्हाला समजायला सगळ्यात जास्त सोपं जाईल. त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.